आज आपण पाहणार आहोत रक्षाबंधन स्पेशल मिठाई. आपण याला बर्फी असेही म्हणू शकतो. आता रक्षाबंधन जवळ आलेलेच आहे, तर मार्केटमधून बर्फी विकत आणण्यापेक्षा एकदम मार्केट स्टाईल बर्फी आपण घरात अवेलेबल असणाऱ्या साहित्यात व अगदी कमीत कमी वेळात होणाऱ्या व एकदा पाहिल्यानंतर अगदी कोणीही करू शकेल अशी इझी रेसिपी आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर ही बर्फी बनवण्यासाठी इथे मी एका पॅनमध्ये अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे आणि ते तूपही व्यवस्थित असं मेल्ट करून घ्यायचं आहे. आणि ज्या वाटीने मी तूप घेतलेलं आहे त्याच वाटीने मी 1.5 कप मैदा घेत आहे आणि हा मैदाही व्यवस्थित असा तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे आपल्याला. आणि इथे एक सगळ्यात महत्त्वाची टीप लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे की ज्यावेळेस आपण हा मैदा भाजतो त्यावेळेस गॅसची जी फ्लेम आहे एकदम लो ठेवायची आहे. कमी मंद आचेवर आपल्याला हा मैदा व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे. जर सपोज गॅसची फ्लेम हाय केली तर मैदा हा 1 मिनिटात लगेच भाजला जातो, परंतु आपल्याला ज्या प्रमाणात मिठाईची चव पाहिजे आहे त्या प्रमाणात होत नाही आहे. त्यामुळे सर्वात महत्त्वाचं म्हणजे मंद आचेवर आपल्याला हा मैदा व्यवस्थित असं भाजून घ्यायचा आहे. बघू शकता पूर्ण तूप हे मैद्याला व्यवस्थित असं लागलेलं आहे. 4 ते 5 मिनिट झालेलं आहे की मैदा व्यवस्थित असा भाजला जात आहे. जसजसा मैदा तुपामध्ये भाजला जातो तसतसा मैदा हा असा थोडासा ओला होत जातो. आता पाहू शकता की एकदम ड्राय असं हे मिश्रण आहे. जसजसा मैदा भाजला जाईल तसतसं हे जे मिश्रण आहे याला ओलावा येत जातो. पाहू शकता इथे 7 ते 8 मिनिट झालेलं आहे आणि हे जे मिश्रण आहे त्याला थोडासा ओलावा आलेला आहे. म्हणजेच एकूण आपल्याला 10 ते 15 मिनिट व्यवस्थित असा हा मैदा तुपामध्ये मंद आचेवर परतून घ्यायचा आहे. आणि 10 ते 15 मिनिट झाल्यानंतर अशा प्रकारे मिश्रणाला ओलावा येतो, म्हणजेच मैदा व्यवस्थित भाजला जातो आणि जे तूप आहे ते मैद्यावर असं त्याची ग्लेज येते. अशा प्रकारे एकदम परफेक्ट असं आपलं बर्फीचं मिश्रण तयार झालेलं आहे. तर आता इथे गॅस बंद करायचा आहे आणि हे जे मिश्रण आहे ते थोडंसं थंड होऊन द्यायचं. थंड म्हणजे एकदम थंड नाही तर असं कोमट होऊन द्यायचं आहे. आता पाहू शकता की मिश्रण थोडंसं कोमट झालेलं आहे, तरी मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला इथे यामध्ये साखर ॲड करायची आहे. तर साखरेचं प्रमाण किती ठेवायचं, तर ज्या प्रमाणात आपण मैदा वापरला आहे त्याच्या निम्मं ठेवायचं आहे. म्हणजे सपोज आपण आता इथे 1.5 कप मैदा घेतलेला आहे तर आपल्याला इथे 1/2 वाटी साखर लागणार आहे. जर तुम्ही 2 वाटी मैदा घेतला तर इथे तुम्हाला 1 वाटी साखर लागणार आहे. म्हणजे निम्म्यास निम्मं असं साखरेचं प्रमाण ठेवायचं आहे. तर इथे साखर व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे या मिश्रणामध्ये. तर पाहू शकता व्यवस्थित साखर मी ह्या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे. आणि जे माझे व्हिडिओ रेग्युलरली बघतात त्यांना माहिती आहेच की मी केक बनवते, त्यामुळे माझ्याकडे फूड जेल कलर अवेलेबल आहे. त्यामुळे मी 2-3 थेंब त्याचे टाकलेले आहेत. ऑप्शनल आहे, तुम्हाला नको पाहिजे असेल तर तुम्ही नाही टाकला तरी चालेल. अशा प्रकारे हे मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे. त्यानंतर माझ्याकडे असा एक स्क्वेअर टिन आहे, तर त्यामध्ये मी बटर पेपर लावलेला आहे आणि पिस्ता आणि बदामचे असे काप केलेले आहे तेही स्प्रेड करून घेत आहे. सपोज बटर पेपर नाही लावलं तर तूप किंवा तेल लावलं आणि त्यावर हे मिश्रण ट्रान्सफर केलं तरीही बर्फी व्यवस्थित निघते. आणि ज्या प्रमाणात आपल्याला बर्फीचा किंवा मिठाईचा थिकनेस हवा आहे त्याप्रमाणे व्यवस्थित असं त्याची थिकनेस म्हणजे सेटिंग करून घ्यायची आहे. पाहू शकता अशा प्रकारे मी बर्फी सेट केलेली आहे स्पॅचुलाच्या मदतीने. आणि जो बर्फीचा वरचा जो भाग आहे, वरचा जो सरफेस आहे, तर त्याला तुपाच्या मदतीने व्यवस्थित असं प्लेन करून घेतलेला आहे. म्हणजे जी आपली बर्फी तयार होणार आहे ते एकदम असे सरफेस त्याचा खूप क्लीन दिसेल. तर पाहू शकता अशा प्रकारे तुपाने सेट केल्यामुळे त्या तुपाचा ग्लेज त्या बर्फीवर आलेला आहे. त्यानंतर बर्फीच्या वरच्या साईडला मी पुन्हा एकदा पिस्ता आणि बदामाचे काप लावत आहे अशा प्रकारे. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व त्यासमोर येणारे बेल आयकॉन हे प्रेस करा. म्हणजे जेव्हा मी अशा वेगवेगळ्या रेसिपी अपलोड करेल किंवा आईसकेकचे व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळेल. तर अशा प्रकारे स्पॅचुलाच्या साहाय्याने मी
हे बदाम आणि पिस्त्याचे जे पीस आहेत ते व्यवस्थित असे सेट करून घेत आहे. तर पाहू शकता इथे आपल्या बर्फीला ग्लेज आणि कलर दोन्ही खूप सुंदर आलेला आहे. तर आता आपण एक तासासाठी ही बर्फी रूम टेम्परेचरला थंड होण्यासाठी ठेवणार आहोत. फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नाही आहे. आता एक तास झालेला आहे. आपण अशा कढा सैल करून घेणार आहोत चाकूच्या साह्याने. जर तुमच्याकडे असा टीन नसेल तर तुम्ही एका ताटामध्ये घेऊ शकता आणि एकदम मधोमध बर्फी व्यवस्थित असे सेट करू शकता. मग त्यासाठी असा कढा सैल करण्याची गरजही लागणार नाही आहे. ताटात वगैरेही तुम्ही व्यवस्थित असे सेट करू शकता बर्फी. तर पाहू शकता इथे अशा प्रकारे मी बटर पेपर काढून घेत आहे. खूप सुंदर असा बर्फी इथे आपली तयार झालेली आहे. एकदम क्लीन असा आपला बटर पेपर निघालेला आहे. आता जशा प्रकारचा आकार आपल्याला बर्फीला द्यायचा आहे त्या प्रमाणात अशा वड्या तयार करून घ्यायच्या आहे बर्फीच्या. तर मी स्क्वेअर शेपमध्ये बर्फीच्या वड्या तयार करून घेत आहे. तुम्हाला सपोज वेगळा शेप हवा असेल तर त्या प्रमाणात तुम्ही वड्या कट करू शकता आणि बर्फी तयार करू शकता. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व त्यासमोरील येणारे बेल आयकॉनही प्रेस करा. म्हणजे जेव्हा जेव्हा मी अशा नवनवीन रेसिपी तसेच नवनवीन आईसकेकचे व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल. परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत टेक केअर.